कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुकुंदवाडी भागातील संजय नगर वॉर्डमध्ये ड्रेनेजचे ढापे फुटून लगतच्या परिसरात दुर्गंधी पसरली, त्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते। तसेच या भागात रोगराईचे देखील सावट पसरले आहे। औरंगाबाद नगरपालिकेत खूप वेळा निवेदन देऊन देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसतंय। काही दिवसांपूर्वी इथे एक जीवघेणा अपघात देखील झाला होता, पण सुदैवाने तो टळला। अशा अनेक समस्या स्थानिक रहिवाशांना होत आहेत। पाहूया काय आहे स्थानिकांच्या प्रतिक्रिया। नगरसेवक आता काही राहिलेले नाहीये। मागे बापू घडामोडे साहेब जेव्हा महापौर होते तेव्हा आम्ही त्यांना गणेश भाई निकाळजे मित्रमंडळ आम्ही सगळे त्यांना रिक्वेस्ट केली होती। बापू घडामोडे साहेब ज्या वेळेस महापौर होते त्यांना इथे येऊन प्रॉब्लेम दाखवला होता आम्ही, ते म्हणे ठीक आहे म्हणे करून टाकू, त्यांनी चॉकलेट दिलं आणि चालले गेले। नंतर त्याच्यानंतर 2-3 ॲक्सिडेंट झाले इथं। नंतर मग नारायण पूजे साहेबांना पण आम्ही सांगितलं होतं, ते पण आले बाबा, ते म्हणे की बाबा घडामोडे साहेबांना तुम्ही सांगा, त्यांनी रिक्वेस्ट केली पण घडामोडे साहेबांना काही केलेलं नाही याच्यामध्ये। फॅक्ट जे येते त्यावेळेस गणेश भाई निकाळजे होते आमचे स्वर्गीय गणेश भाई मित्रमंडळ, आम्ही त्यांना परत रिक्वेस्ट केली होती। आता काय झालं नगरसेवक नसल्यामुळं काय झालं आता प्रशासकीय ढचाळ ढकल करू लागले। आता माझी अशी विनंती आहे जर तसं जर नसेल होत तर मग आम्हाला जाहीरपणे नाही मोर्चा घ्यावा मोर्चा घेऊन जावं लागला। नागरिकांचा असा विषय आहे की गेल्या अनेक 5-6 वर्षापासून हे जो ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे हा आणखी सॉल्व्ह झालेला नाही। वारंवार तक्रार करून सुद्धा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही। तिथं आमची नोंद सुद्धा आहे, आम्ही कित्येक वेळेस गेलो तिथं पाठपुरावा केले, 2 जण येऊन जातात बघून जातात आणि आता आम्ही तर 6 महिन्यापासून इतकं वैतापलेला की अक्षरशः इतकं पाणी वाहतं याच्यातून। डेंग्यू मलेरिया कोरोनासारखे मोठे मोठे आजार, लोक अर्धी त्रस्त आहे, काम धंदे नाही काही नाही आहे आणि ह्या लोकांकडे अक्षरशः दवाखान्यात जायलासुद्धा पैसे नाही, कारण की सगळे गोरगरीब जनता आहे इथं। त्यांना आम्ही वारंवार सांगितले की साहेब इथं हा चंबर फुटलेला आहे, इथं ढापे नाही आहे। त्यांना कमी कमी 6 महिन्यापासून आम्ही सांगत आहे, संदा साहेब यांना आम्ही 6 महिन्यापासून सांगत आहे, असून संदा साहेब हे कुठल्याही गोष्टीला आमच्या जोमानत नसून बिलकुल आम्हाला उडाउडीची उत्तरं देऊन बिलकुल ते म्हणतात उद्या टाकू परवा करू असं करू तसं करू लाईन बदलायची, पण आजपर्यंत कुठल्याही गोष्टीचं आम्हाला सोल्युशन निघालं नाही। याच्यानंतर ह्यामध्ये आत्तापर्यंत कमीत कमी 3 ॲक्सिडेंट झाले आहे। महानगरपालिकेच्या कॉन्टॅक्टमध्ये नेहमी त्यांना फोन करतो, सर असा असा प्रॉब्लेम आहे, सर फवारणी वगैरे करत असतो, पण हे पाणी गेल्या 5-6 वर्षापासून नेहमी वाहतं ना, तर फवारणीचा काहीच फायदा होत नाही ना सर। आमची एकच रिक्वेस्ट आहे, दिवाळीपासून आम्ही सांगितलं दिवाळी होणे के बाद मी दापा नालके देते, आणखी दिवाळीत चालते दापा काही बदलला नाही। तो न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुमित पवार औरंगाबाद।